రూపాయల ఖర్చు అని రాడ రూపట ఖర్చు అవుతుంది ఇక రౌండ్ అయితే గౌండ్ హై వైరా గోల్ ఖేళాయిల ఓకే దాదా సత మీ నా మిదు టీవీ ఫుటల్ చేర్ స ఫుటల్ ఏ లగా దుప్పు దే కాల కో కాల ఖర్చు అవుతా ఖర్చు మే ఉక చస్ కోన్ హై రే కోన్ కాయ మంత రా కాయ దన బాన్న ఖర్చు అగ్ని దాదా దుక మే అరే కామ దన బాగా కి జాకి పాని హి సుటాయ చాయ తా బాహిర్ కా జోక్ తవద్ तुझ्याच राग असले बारीक कळ आहे बघ बारीक कळ आहे मग ठेवावर लागतो नाही तर करतोय मोठ्या पोराला संग असं राड आज तू खरं कर सगळे खर तू ते गाणं खेळतो ह्यांच्या संग मोठ्या पोरावाला कसलं कालवा लावलाय तुम्ही कालवा कसं जावा बाहेर जा पाणी सुटायचंय बघायचंय जावा फुटल ही ती फुटल टीव्ही फुटल निस्ता दिसायला लावलाय पण येऊन येऊन सगळं राड आणि रपाटा करताय जीव चालला काय तुम्ही येऊन राडा करताय तुम्ही इथं खेळ मांडलाय याचा न दिगडा करायचा बोल बाबा दादा दुखतो मम्मी होय आपा कशी काय काम आहे तुमचं आपा पण काम आमची ती आमचा दोस्त आहे ती गेलाय ती गावाला पोरगी मेरी पाहून आला दुखत आणि ती तुम्हाला काय करत त्याचा मी तू घरात रोज रोज का तू पोरगी आहे काय घरात शिराय आमच्या आजबात नाही दारात पाहून सुद्धा नाही कुत्रे ना तुमचा का म्हणून लगे नाही तर या ना असं खून गोळा करा घरात तुम्ही नांदू सुद्धा त्याची बायको द्याचा नाव तसं करावं लागत काय करावं लागत बाहेर पाणी सुटायचं म्हातारीच्या घरी आहे काय आपण माझ्याच घरी बसून मलाच काढायची बाहेर तुम्ही करा राडाय पोहराने तर तुमचा लाड खेळलाय कसले टीव्ही तर आहे कुठलं आणले बघारात ना काय माहिती असू द्या कुठलं काय आण हो बाहेर ए म्हातारे बाहेर बिर होत ना नरड दाखल तुझा काम धंदा सुसू द्या आम्हाला उगत तुझ्या काय काय पण आमच्या घरी येऊन खपरा असत फुटला असत तुझ तरी तोंड म्हणून म्हातारे राडा करता वार घरात येऊन तुम्ही म्हातारे आमच्या गादी लागू नको नाही तर तुला नीट दाबून मारील आम्ही तिघ बी गादी काढत नीट बस नाही तर बाहेर वा बाहेर दिलाय बाय तुमचं काय करायला आमच्या माग तुमचं घरदार सोडता येत इथं इथं कशाला येऊ आम्हाला माहिती
कसा खेळतोय म्हणे ह्याच्यात बघायचं, पुन्हा टीव्ही च बटन दाबायचं, पुन्हा आरशात उभा राहायचं, बंक पडायचा. पोरगा नाही तुझं घरी येऊ का आमच्या नादी लागलो म्हातारी. पोरगा नाही घरी, पोराने घरी साडेसाती सोडली आमच्या इथं आणून आणि ती गेला. म्हातारे उघड डोकं फिरवू नको, शांत बघ. जेवाय काय आहे ते बघ, जेवाय जेवाय काय सुद्धा नाही बाबा. बनव मग जेवाय आमच्यासाठी. मी आली राहणार असू दे, जेवाय बनव आम्हाला. गेल्यापासून मी चुन पेटवली नाही, तुम्हाला घालू काय सारखं. मग ती माझ्या पुढचं करते काय, तुम्हाला करते काय खाय. ती पोरगा असल्यावर म्हणतो दे ग, माझे दोस्त आहे ते ग दे ग. पाठीला पालचं उचल पुसून चाटून खाताव की तुम्हाला वासच बरा येतो आमच्या घरात आलो. म्हणजे काय तुला कमी गाडू काय, म्हणजे उपकार फिडचे तिकडे. तुमची घर काय झाले की रे, तुमच्या आया नाही काय भाकरी करत. लगेच लय चुटका लय चुटका बार का असल्यावर मार खाईन लागायचा. गस लागा काय मारू तुम्ही सगळे. नाही बसतो आम्ही शांत. ती कसला राणा खेळा असू दे आमच्या जुन्या काळात. तुम्हाला कुणी या म्हणलंय का फोन केला यार घराला काय फोन आहे का. आम्हाला म्हणला जावा आहे मरून बिरून पडल फासवीस. तुम्हाला मारीन की मी, पण मी मारायची नाही. रक्षा आली ग नको माझी रक्षा करायला कोण. मी पोराची आशा दारा ना तुमचे तर काय कुत्रे नो तुझा थांब. ए मी नाही काय आता मारतो बिंदास त्याला. माझं काय नाही दादा राव दिला कंटाळे दिला देऊ नका. कडू बांगड्याचे अन्न बाया देव माझा प्यारा सुन चाड्या सुन भुक्या सुन गेलो काहीतरी खाते बाय. ह्यांच्याकडे नादी लागून चोरावाचा काय नाही बाबा. उपयोग आम्हाला बिहार खायला काय तुम्हाला खायला जावा. कशाला का तिला काय म्हणून तू येत तिच्या घरात तिथं फोन कर. पोट फुगल तुम्ही कशाला येत असताना. पण रक्षा करा आलो तुझी. आपा म्हणला आई मदर फास घेऊ म्हणला. कशाला म्हणतोय आपा मी कशाला घेऊ फास बाबा. काय मिले बिले तर काय आम्हाला कळले. तुम्हाला काय असं गाव आहे की मला ओढून टाकल. तुमच्या पशी काय आहे माझ नसता ग. आम्ही तिघ तीन खांदा खाली तीन आलोया. काय नको खांदा नको ना काय नको.
आंबा सुद्धा आंबाट लागाय लागला ह्यांच्या कार्यपाळे शीतल कोण आहे शीतल शीतल बघर बघ कोण आहे कोण असू दे उचलतो स्पीकर वर टाक हॅलो हा हॅलो आत्या 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 नाही मी आत्याचा पोरगा बोलतोय मावस मावस पोरगा हा आत्याकडे हा गेली म्हणजे आहे तिकडल्या घरात गेली आवाज भारी आहे तुमचा शीतल नाव आहे तुमच होय का होय माझ पवन नाव आहे व तुमचं पण चांगलं नाव आहे आयो हाय 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 चांगला आत्यानंच ठेवलंय नाव माझं आत्यानंच ठेवलंय तुमचं नाव माझ हा हा बोलाय काय म्हणता जेवला का तुम्ही जेवला का तुम्ही हॅलो हो जेवलो ना मी मटन खाल्लं मटन मटन नाही ना मटन नाही पिठलं खाल्लं पिठलं म्हणजे अहो ते तसलं नसतं का बेसनाच काय तुम्ही तर बोलायला तयार नाही का रे केला कट लागा हे लागा मी तुला बोलले म्हणून तुला पटली काय कोणाला आला काय आला काय माझं नाव सांग म्हणलं तर सांगितलं तिनं लगेच ओळखला असतं माझा आवाज तिनं अरे मला पटणार आहे ती मला बोलली तिला नाही तुझं काय आणलं म्हणजे जिंजुरड्या तू लगले कुगेपणा करू तिला मी पटवणार आता माहितीये ती मलाच पटत असते काय जरी झालं का तू मग माझ्या नाही मी पटवणार आहे तिला मला बोलली ती बघ तू तुझ्या आजोबा नाही पटवली तर बोल की तुला ह्याला सांग तू कर तू ह्याला सांग तुम्ही बघून घ्या बाबा अरे ती माझी आहे ना का माझा मोबाईल कसा रे अगं ती फोन आलता कोणाच तरी कोणाचा आलता काय शीतल ना होत अरे ती माझ्या मावस भावाची लेकर आहे ती होय का मग चांगलं आहे लेकर चांगलं आहे माझी तो तुम्ही बोललाय काय नाही म्हणत होता आत्या कुठं आहे मी म्हणलं हाय आत्या थोड्या वेळानं परत करा करते म्हणजे मग मला बोलवाय काय सांगतर तुम्हाला म्हणलं तू आंबा खात बसली कशाला परत बोलवायला तर कोयबी गिळायचे मरायचे म्हणलं जागा आमच्यावर नाव येतो कोय गिळायचं असतं तर काय काय म्हणलं तू आणत बोलवलं नाही अरे मला आता आम्हाला काय बोललाय मला वाटलं गणेश आपाचा फोन आहे का काय तुम्हाला आपाच कसा दिसतो रे खाताना आपा झोपताना आपा बसला वापा हे बी बोलला मी बी बोलला बोलायची कारण तुमच्या आहे ती का ओळखीची आमची गणगोत तुझी गणगोत ते आमचे गणगोत त्याला काय अरे पण सांगायचं असतं माझा फोन आला तुझी गणगोत ते आमची गणगोत त्याला काय असतंय सांगा त्याच्या चौकशीला येतात काय तुम्ही आमच्या होय ना फोन घेऊन बसला त्याला सांगत फोन उचलून उतर उचलला तसा उचलायचा ना बर का फोन तुम्हाला सांगते तुला आणून देतो मी तर माझं नर्द करलं तिकडं मी बघतो कोण आहे असं म्हणला तसं नाही का मावशी चिडू नको उगच तो मावशी मावशी की तू माझ्या आई सारखी जायची की तरी नाही आज लवूळ का बोलायला लागलंय मावशी आणि हे दोस्ताची आहे ती आपली आहे नाही मावशी आहे तुझी मावशी आहे नको नको नाही करायला मावशी वयाला मावशी शिवाय आज बोला नावच काय बांधतोय तू आई सारखी काय की मावशी लय लंगळ बोलाय लागला लय पसारा लागला मावशी काय बांधी पिंडी कशी दे का तुझी बघ काय फरशी पिरशी पुसायची असती तर आवडत काम करायला काय नाही का असंच म्हणलं होत बर आता काय करा तुम्ही आता राहू द्या मावशीन काकी बाहेर जावा पाणी सुटायचंय मला झोप द्या घडी भरून जावा बरं तुम्ही बाहेर 4 वाजता पाणी याचंय 4 वाजता फक्त पाणी देतो की भरून तुझं काय ना
करता काय 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 करता थांबवली इथं चार वाजता सुटायचंय का चार वाजता सुटायचंय पाणी जावं आता बाहेर भाजी का आणतू भांडे घासतो फरची पुसतो ही दोन माझ्या अंगावर येत होता आता मावशीच मानायला लागला तू माझ्या मावशी सारखे तुम्ही माझ्या दोस्ताच्या सांगते तुला मी तू पाणी भरायला तुझ्याकडे अरे मी येणार आहे रे मी तुझं पाणी भरायला इतकी का काळजी घ्यायला काय नको मला अरे काय नको र काय नको हो बाहेर तुम्ही जावा पटवत असतो काय बी तोंडाच्या पटवत असतो मी पटवत असतो मग तू नको माझ्यावर चढेल पेट्रोल संपलं तर गाडीतलं पूर आणून द्यायचे माहिती तुम्हाला पूर आणून देते दोस्त बाय तसं कर नका का दोस्त बिस्त काय नाही तिला पटवत असतो मी काय बी होती आमच्या वाईटावरच कसा आहे मी पटवत असतो काय बेहुदी बाजरा तू नको नाच करू माझा आता आवरून काय बेहुदी तिला सोडून नाही तिच्याबरोबर लगीनच करत असतो सुपारीच फोडत असतो इथं तिच्याबरोबर नाच करायला बाजरा माझा बघ तू बघ लका कधी टाईम जायचा काय माहित या म्हाताऱ्याने तर लावलं घरी कधी आता दुपार व्हायचे काय काय कर म्हणायचे मला कधी जाईल असं झालंय तिकडं कधी यायची शीतल शीतल आपण आहे तोपर्यंत झोपा बाबा झोपलं म्हणजे जागी यायची नाही परत ती वम्या जायचा माझ्या आधी पाठवायचा तीच सेटिंग लावायला राहिला बा मी काय करून काय नाही काय करून काय नाही आव म्हणतोय बघ आता मी आवडतोच आता मी आईला ती पोव्याला का मला थोड बी करू द्यात ना ती बी उशिरात असल्या बापू पण माझ काय टुकर चाला ना तिला पटू तरी कशी मी जाऊ दे तुला काय वाटत पटेल का मला ती मी बी काय मुंड का हलवा ना काय नाही मला तर लय भ्या वाटायला लागले 100% बाबा तिला उडवतो जाऊ दे मी बी काय कमी आहे काय मी बी फ्रेश ब्रेश होतो जाऊ दे गाला सांग नको तोंड व्हायला काही मारल कपडे बदलू का नको जाऊ दे बॉडी तर दिसती आहे माझी बादरांनो तुम्ही इतकं कुत्रा असले होणी तिची वाट बघत बसलाय ना वचवत कुत्रा असले होणी बाजारांनो मीच पटवणार मीच पटवलं माय पटवली माझं नावच प्रज्वल माय बघा बिकार पटवत असतो मी दोघ बी म्हणताय ना मी पटवून दाखवतो मग तुम्ही बसा वाचवत शीतल शीतल तुझ्यासाठी मी तोंड धुवायला लागलोय तुझी वाट बघत बसलोय कधी येणार तू भेटाय मला शीतल पाणी फार पाणी गेलं काय आलो नशीब आहे काय करेल ते अंगलटच आहे नशीब सुद्धा साध्य ना गेलं बघा तुटीच पाणी ये बाबा निघलं काय जाऊ दे आवे लागत पुसतो आता साबण वेळ कमी आहे दिसत असाल बा का शिकलो मी मलाच पटणार ते लोक बिक तर हाय चांगला
आई बॉडी बी दिसते, थोड तोंड दू तू जा तू नाही चक्रत चल आता झाला नवर देऊ तयार ती जर लग्नाला तयार झाली तर तिथल्या तिथं लगीन करीन मी हा हा गणेश आपण नाही तोपर्यंत दिसते बर का भारी मी दिसतो मी भारी राजा फोटो माला का शेंडा माझ्या शेंडा येईल ना काला आता जरा बाकी लुक बिक सांगा ओके मध्ये गॉगल घातलं की गड निघायला तयार स्माईल कशी अशी करणार नाही आपल्यालाच पटणार आहे कधी दुपारी व्हायची काय धावडी आवरून आता मी निघणार आहे कोणी येऊ नाही येऊ ती माझ्याकडे तिकडून तशी बघणार ती असं गॉगल खाली घेऊन मी बघणार पूत कसे तिने तिकडून बघितले मी भिकडून काय करणार पूत कसे का अशी पूत भारी वाटेल का असे असे असं जर मी असं असं भारी वाटेल का इकडून असं भारी वाटेल पोत आहे रे ती माझी टिकला लावायचा टिकला आणि नाकाला बी लाव थोडा अजून लाव नाकाला लागला ना का किती बावरलाय तू पुरीवर नाका दा कुकू पुन बाळा नाका दा कुकू पुन रे नाकात बड घालतो हा काल वकर नो का दिसते म्हणजे म्हणजे मला ज्ञान देऊ नको चल गप्ची शांत बस आडव येऊ नको मला चाललो आता मी पाणी बी सुटला ना पाणी पाणी तरी भरून दिलं असत म्हणजे तिला जरा भारी वाटलं असत जाऊ दे आता काय उठल्यावर बघू आतली फरशी नाही तर भांडी तरी धुईन नाही ती पोरगी कुठे द्यायची नाही तर अशी बसली मी काय करतो तिकड तू काय करतो इकड पाणी भरा आलोय मी मी बी काम करा आलोय अरे तुला गोळी तर सांगतोय ती पोरगी मी पटवणार आहे तू मध्ये येऊ नको रे
काय रे जिंजुरडे चॅलेंज द्यावी ना मला चॅलेंज ना तिला उडवली तर बोलती बांद्रा मी तिला उडवलं धावणार काय बी होती म्हाताऱ्या माणसाने गिटार घालून आले आणि पांढरी पॅन्ट घालून आला कपडा कुठून चालायला लागला अरे फटकी पॅन्ट माझी 800 रुपयाची आहे ही किती रुपयाची आहे किती 300 रुपयाची काय लागतो तुम्हाला उठायची मला झुकली का काय मी बसलो इथं माझं इम्प्रेशन डाऊन होईल तिच्या पुढे मी ती उठायची आधी पाणी भरतो तो पर्यंत पाणी तर सुटलं नाही तरी मी भरतो काहीतरी इम्प्रेशन पडलं पाहिजे पाणी भरत असतो पाणी येईल तर येईल अरे कसलं पाणी भरतोय तू काय पाणी सुटलं नाही तरी मी पाणी भरणार उठतोय तू तुला काय करायचं माझे बघेल तू मध्ये येऊ नको चांगले सांगू नको मला मला येते पूर्वी पटवाय चालला पाणी येते का बरा प्याच नाही तर बसेल मी याला सांगतो दादा गुडीत लागू नाही मारीन लागा याला मोठा म्हणून याला काय बोलत नाही सांग मग त्याला मी सांगायची पॅन्ट घालून रस्ते मंदिरात चाकली चप्पली घालून त्याला सांग की नाही येत त्याला नीट सांग जळू नको माझ्या मुलाला सांगा की लिहा लागा त्याला जळू नको म्हणून नीट सांग त्याला त्याला नीट सांग जळू नको म्हणून तुझी काय काय गरज पाणी परत असतो आधी त्या दादा काहीतरी काम करू लागेल का कुछ भी होय का दादी मग एकदम वादा झाला उलट बरं झालं साड्या लावा ए इकडे यायचं नाही या कोणत्या यायचं नाही इकडून इकडे माझं जागा आहे काढावं का नाही इकडे यायचं नाही ओक नाही तर डोक्यात काढेल चल इकडून इकडे यायचं नाही बघतो परत मी पाणी सुटलं नाही माझी मी बघेन की होय पाय दुखत असते बांधणं लावलं नको इकडे रे तू पण काम करायला लागला माझ्या असं ते की मावशी अग आमची मावशी सारखी आहे तू आमच्या डोकं नाही माझं दुखत नका वाचा वाचा करू कधी येणार आहे तुझं लिखू ती कोणतं यायचं होतं कुत्र असं येत आणि काय तुझा तरी चष्मा बाबा त्या सरकारीच ऑपरेशन केलंय म्हणे असला तू काय चष्मा चष्माच घालून येतोय अगं 3000 चष्मा आहे मावशी 30 रुपयाचा अरे काय ऑपरेशन करून बसवते तिथ असला मावशी लय चांगला चष्मा अग अरे काय पण तू दिसतोय मी आणलं ऑपरेशनच करून आलाय डोळ्याच तुला नाही काय बोलत आजचे दिवस मी एवढ्या उन्हात तणात आलोय अगं तुझं पाणी तीन भरले कुठं भरलं पाणी कुठं कसलं भरलंय पाणी कसलं भरलं पाणी भरले अगं मॅले पाणी भरले कुठं भरलं काय ऐकते तू सुटलंच नाही तर भरलंय कुठले
टिपातलं ओतलं त्यात पलीकडलं प्याचं पाणी ओतलं काय आंघोळीच्या आमची चूक कळली ग तुला काय बोलणार नाही वाईट आम्ही मावशी आई सारखी आमच्या तू होय मग जा आता मला 6 महिने आणायचंय दुकानचं ते माझ्या भावंडाचं लिखून याचंय कुठल्या दुकानचं आणतो की मी पळत जाऊन आणतो मी सगळेच हजर झाले ते आज ही बी म्हणतो आणतो तू बी म्हणतो त्याला नाही काय मला मी पटलीस ना आणतो गर्दी तू तर लवकर आणशील बघ आणू मी घेऊन लगेच 2 मिनिटात घ्या घ्या गोळ्या आता बघ त्याच्या आजूबर मी आणतो बघ सामान दुकानात बघ म्हणलं काय झालंय ग 6 महिने आणू आणू द्या लागले की मारून बिरून टाकतेले म्हणा म्हणून मी सांगत नाही तुला होय असं आहे तर काही म्हणून ती काम ती करायला लागली ती होय मी बघितलं काय तरी केलं वाटलं नाही केलं बघ असं विषय असत त्यांचं सांगता येत ना उगत काय आता ते मारतील मला मी तर काय करू ती करते ते असं असं काय अग पाहून बाहेर मारल मला होय मारल म्हणून मी सांगत नाही असं विषय आहेत काय ते आणून देत एक झाडत एक पाणी भरत एक दुकानला दोघ पळाले ते त्यांना तर तुकती पोरग आहे तुकत्यानं तर पाणी घेतलंय आवडीच्या पाणी धुतले पाणी भरत होता नळाला नाही का आलं नळ नाही आलं उडवलं का पाणी प्यायचं सगळं त्यांना उडवलं नाही गालाला 2 घेतली नसली त्यात होय आणि मी म्हणलं काय खडबड वाचतय म्हण बाहेर आले तर असला उदे ती म्हणतोय जाणलं हे असलं असतं वय जाणलं ती म्हणतोय पाणी भरलं नळाला तर पाणी नाही कुठलं भरलं काय की त्यांनी वाईट नजर आहे की त्यांची उगत त्यांना घराकडे येऊ देऊ नको नाही तर काम लावतेली उगत काय काम लावते ते मारीन मरूस तर त्यांना ते मार मान चांगला आहे मारलेलं तुम्ही येऊ नका रपन आता ते येऊस तर काय केलं का आपे येऊस तर घरी येऊ नका माझ्या टकुरीला ताप देऊ नका डोकं माझं दुखाय लागलंय हे तू बी जा रं तू का थांबलायचं तू बी मी काय केलंय गा जे माझ्याकडे माझ्यावर का कच ही करते काय करतो आता ती गेली जा की तू बी ती मरती बाउंडला तर इकडून कवायचंय तुला माझ्या बाउंडाच तुला काय करायचंय त्याच काय नाही म्हणलं काय म्हणायचंय तू चौकशीला आला काय नाही असं जायचं जा 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 तू बी जा चौकशीत करा येते ती बाउंडाचं चिडती मी काय केलंय आता तू इथं राहिला लागला बाउंडाचं लेकरू कवायचं काय तुला करायचंय ते पाहुण आहे तर कवा बी येते बोल तू पाणी जातो बाबा जा तुला वाटत असल मी गेलोय बघ तू बाजारात पटवत असतो तू वाटत बघ तू कवा यायची तुला वाटत असल मी गेलोय करतो की काम बरोबर त्यांच्या आधीच्या पदी बी मी काम करत नाही तुझ्या त्याच्या घरात काय करायचं आपल्याला उगत पण आपल्याला पाठवायचं एक सुद्धा पुरगी ना आता भेटली ही एक काय करायचं खराब झालंय ग लेकरू बाया सगळे चांगली आयला तू पोली कुल्ल्या दरवाजात नंतर गेली नसून गेली असेल बघ 100% किराणा आणला की बर केला भाऊ आली का गे आलाय की आता आलाय
कुठं आहे कुठं आहे आधी मजा आयगा ना भिडो कधी आली शीतल आता चालय आता चालय बघू नीट काय आता चालय आता चालय काय आता चालय वर्गाला गेला नाही ते फोनवर आला आवाज कसा नीट करून घे शामण्यात आला जे इथे सगळा चल ए माझा दवा केलं रे ए सामान घ्या पण आणलेलं आहे.